आमच्या मागण्या द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही, पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय? काय पर्याय आमच्या पुढं? फायनल आम्हाला कळलं आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पळू शकतो, मग आम्ही काय ठिकाणी निवडून येणार? ठिकाणी निवडून आणू, आढळू नका, काही गरज नाही. मराठ्याने आडवायचं ठरवलं, ज्या जात विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गतीला धरून जात विचारू शकतो, एवढीच क्षमता मराठीतली. आणि ते तुम्हाला दिसल. मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही, आमच्या आहेत त्या मागण्या द्या. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, 11.5 महिने झाले तेच म्हणतोय. आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही, पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय? काय पर्याय आमच्या पुढं? काय चुक आहे आमची? विरोधी पक्ष असून सत्ताधारी असो, काय चुक आहे? तिथं नाही जावं तर कुठं जावा? 20 लाख जे आमचं फायनल आम्हाला कळलं, आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पळू शकतो, मग आम्ही काय ठिकाणी निवडून येणार? ठिकाणी निवडून आणू आणि ज्या ठिकाणी पाडणार आहेत, जे आम्हाला सहकार्य करतील करणार नाहीत त्यांना पाडू. जरी करणार आता बरेच समोरच सुद्धा पडलेत मराठीचे. पहिले ते क्रांती मोर्चात पडला होता, त्याच्यात एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले, महापाप डोक्यावर घ्यायला लागले ते मराठीत. काही आमदार जमा केले, काही संघटना जमा केल्या, हे अभियान आहे. ते अभियान नाव दिलं त्यांनी, पण ते मला उघडं पाडण्यासाठी, मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे, षड्यंत्र असलेला जाळं आहे सरकारचं. मी गुतत नाही जाळ्यात, नेलं आहे फक्त आहे, काळजी करू नका. मला फक्त मराठ्यांना विनंती आहे, एकजुटीनं राहा तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे, कल्याण होणार आहे. नसता मी तर लढणारच आहे. पण तुमच्या लेकराचं तुमच्या हातानं मराठीने वाटोळ करू नका, ही माझी मराठा समाजाला विनंती आहे. सगळे स्वराज्य अंमलबजावणी झाली आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, कारण 83 क्रमांकाला ओबीसी यादी होतीच, कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे. कारण तसं म्हणून मराठा आणि कुणबी त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याच्यामुळं मराठ्यांना 83 क्रमांकानुसार शासन निर्णय करायला काहीच हरकत नाही सरकारला, कारण ते टिकतंय पण त्यांना कधी उडणार पण नाही. त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी द्यायची, यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी, त्याला पक्ष मोठा करायचा, नेता मोठा करायचा. मला माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे, त्याच्यासाठी माझी यात्रा आहे, राजकारणासाठी नाही. शेवटी समाज ओळखतो. आता मराठ्यांनी ठरवलं नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमात. आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एक आहेत. तुम्ही 29 ऑगस्टला बघा मराठा काय असतो, ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही फुटत नाही त्याला म्हणा अंतरवर्ती दाखवतो मराठा काय असतो. प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही. मला खचवायचा जरी काही मी प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही. आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाही असं किती हिनवलं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी 10 मराठी असले तरी मनोज जरागे मागं सरकू शकत नाही. सगळ्याच्या छाताळावर नाचून आरक्षण उभी करून मी घेणार आणि हा दौरा सुद्धा पुराकडीला लागला. टोटल मराठी उलट इथून पुढं ताकद दाखवून देतील आता की मराठी काय असते. शेवटी माझ्यासाठी माझं समाज बघ, समाजाचे पोरांचे हाल खऱ्याने सांगतो. मी काय राजकारणी नाही किंवा बिगडी नाही बोलायचं म्हणून बघत, मला ते सहनच होते. जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात त्यांचा जर फोन आला नाही असं असं झालं दादा आम्हाला, इतकं वाईट वाटतं वाटतं. आपण असून काहीच उपयोग नाही आला. आपण मराठा मराठा स्वतःला म्हणून घेतो काहीच उपयोग नाही आला. त्या पोरांना ऍडमिशनला अडचणी आल्या, नोकरी त्यांना किंवा मुलाला त्याला हॉस्टेलच मिळालं नाही, त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं नाही, त्याला MBBSलाच ऍडमिशन मिळालं नाही. हे खूप इतकं मनाला लागलं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं असं, की त्याला साधं आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल भोगायला लागले. गोर गरीबांचे आई बाबा कृष्ण करून गोर शिकवते आणि ते लेकरात इतके हाल होते, मला इतकं वाईट वाटतं. म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही. पण तुम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही, कोणी आडवू नका, राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही, उगच उग आडवू नका, काही गरज नाही. मराठ्याने आडवायचं ठरवलं, ज्या जात विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गतीला धरून जात विचारू शकतो, एवढीच क्षमता मराठीतली. आणि ते तुम्हाला दिसल. आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय, मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय, ते मुंबईत बी जाणार आहेत. आम्ही तिथे बी ये म्हणून तुला दाखवतो, तिथं मुंबई सुद्धा किती मराठी